नगरमधील प्रभाग क्रमांक 14 आणखी हरित करण्यासाठी चारही नगरसेवकांनी एकत्रितपणे वृक्षारोपण अभियान हाती घेतलं आहे. शनिवारी व्हिडिओकॉन रोड शिपाळे मळा ते सारस नगर दरम्यान वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते झाला. नगरमधील प्रभाग क्रमांक 14 मध्ये आणखी वृक्षारोपण करीत संपूर्ण प्रभाग हरित आणि सुंदर बनवण्याचा विडा चारही नगरसेवकांनी उचलला आहे. या अंतर्गत शनिवारी व्हिडिओकॉन रोड चिपाळे मळा ते सारस नगर दरम्यान वृक्ष लागवड अभियान सुरू करण्यात आलं आहे. या कामाचा शुभारंभ मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते झाला. यावेळी अहमदनगर मर्चंट्स बँकेचे चेअरमन सी अजय मुथा, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, नगरसेविका शीतल जगताप, मीनाताई चोपडा, मर्चंट्स बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक माजी नगरसेवक संजय चोपडा आदी उपस्थित होते. मनपा आयुक्त भालसिंग यांनी प्रभाग क्रमांक 14 धर्तीवर संपूर्ण नगर शहरात व्यापक वृक्षारोपण झाल्यास संपूर्ण शहरात पर्यावरण संवर्धनाचे मोठे काम होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आज इथे वृक्षारोपणाच्या जो शासकीय कार्यक्रम आहे त्याला अशी सुरुवात झाली असंच आपण म्हणता येईल. आणि या भागाचं वैशिष्ट्य असं की या वॉर्डमध्ये जेवढी झाडं लावली जातात तेवढी पूर्णपणे 100% जगवली जातात. आणि अतिशय असा हिरवाईने नटलेला असा हा वॉर्ड आहे आणि त्यात अजूनही आज जे झाडं लावतो आहे त्याच्यामुळे या रस्त्यावर सुद्धा एक चांगलं सौंदर्यीकरण पण होतं आहे आणि एक चांगली सावली आणि सौंदर्यीकरण होईल रस्त्याचं. याबद्दल मी या सर्व सन्माननीय नगरसेवकांचे आभार मानतो आणि मला पण या कार्यक्रमाला बोलवलं यासाठी मला पण फार आनंद झाला की अशा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात त्यांनी मला बोलवलं. सी अजय मुथा यांनीही या प्रभागातील नगरसेवकांशी काम करण्याची धडाडी कौतुकास्पद असल्याचं सांगितलंय. जे काही पुढाकार घेऊन श्री गणेशजी भोसले, सन्माननीय नगरसेवक श्री गणेशजी भोसले, श्री संजयजी चोपडा, श्री भागानगरे साहेब व सौ शीतलताई, सन्माननीय नगरसेवक सौ शीतलताई जगताप यांनी या प्रभागामध्ये जे काही काम हाती घेतलं आहे की झाडे लावा आणि या आज नुसतंच झाडे लावण्याचं नाही परंतु आज एक चांगला संकल्प जो झाडे लावण्यानंतर गरजेचा आहे तोही त्यांनी या इथे चांगला संदेश दिला आहे की नुसतं झाडे लावून फायदा नाही ते जागवण्याचं सगळ्यांवर गरज आहे. प्रत्येक माणसाला आयुष्यभरामध्ये जेवढं ऑक्सिजन लागतं ते दोन झाड त्यांनी कमीत कमी दोन झाड जगवले पाहिजे अशी ही आज ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने जे गणेशजी भोसलेंचं आत्तापर्यंतचं जे काम आहे, संजयजी चोपडांचं जे काम आहे, जगताप पॅडमचं जे काम आहे, भागानगरेंचं जे काम आहे ते उल्लेखनीय आहे. आणि या प्रभागासाठी जे सौंदर्यीकरण करण्यासाठीच नव्हे तर लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी झाडे लावण्याचा हा जो उपक्रम आहे तो नक्कीच चांगला आहे. नगरसेवकांनी प्रभागातील विविध विकास कामे तसेच सुशोभीकरण वृक्षारोपण कार्यक्रमाची माहिती दिली आहे. आज आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. एक दोन पाऊस झाले का त्यानंतर आपण झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घेत असतो आणि आपण असे क्वांटिटीने असेल 100-200-500 झाडं आपण लावत नाही. आपण थोडेच लावतो पण तो आपण तो जगवतो. दरवर्षी आपण 50 झाडं या ठिकाणी लावतो, 50 ट्री गार्ड लावतो आणि त्याच्यात त्या ठिकाणी आपण ते जगवण्याचा प्रयत्न 2 वर्ष त्या ठिकाणी आपण पाणी घालतो. आणि ते झाड जगवण्याकरता आपल्याकडे पाण्याचं स्वतंत्र टँकर आहे. 2 वर्ष आपण त्या टँकरने पाणी घालतो आणि ते जगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गेल्या 10-12 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी चालतो. गेल्या 10-12 वर्षात म्हणजे 1,012 या ठिकाणी झाडं झाली. आपण सार्वजनिक क्षेत्रात या नगरसेवक म्हणून काम करीत असताना हे रोड, रस्ता, गटर, लाईट ह्या गोष्टी तुम्ही 4 दिवसात करू शकता. रोलिंग केलं, खडी टाकली, डांबर आणला, आतारलं, पेवर टाकला आणि रोड झाला. खोदाई केली, पाईप टाकले, पाईप गटार तयार झाले. पण हे झाडं लावत असताना तुम्ही वाढवत असताना ह्याला सातत्याने त्याला तेवढा टाईम द्यावा लागतो, तितका वेळ घालावा लागतो. वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्या ठिकाणी पाणी देऊन सातत्य ठेवून लक्ष देऊन त्या ठिकाणी तरच त्या ठिकाणचे ते झाडे वाढतात. हे इतकं सोपं काम नाही पण अवघडसुद्धा नाही. तर ह्या भागातील नागरिकसुद्धा माझ्याबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये असतात, दरवर्षी ते सहकार्य करतात. पण नगर शहरामध्ये इतरसुद्धा लोकांनी, नागरिकांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यावा, अत्यंत काळाची गरज आहे. आता लोक ओरडतात, फक्त मेसेज करतात, फेसबुकवर टाकतात, व्हॉट्सॲपवर टाकतात पण कृती काही होत नाही. हा मेसेज पाठवून त्याला, तो मेसेज पाठवून झाडं लावा, झाडे जागवा, हा मेसेज त्याला, तो मेसेज पण करत कुणीच नाही. तर आता हे मेसेज न पाठवता आपण स्वतः झाडं लावताना आपला सेल्फी त्या ठिकाणी पाठवा आणि मग सांगा की आम्ही हा झाडं लावतो. मी वारंवार सांगत असतो की आपण
आपल्याला जगायला निदान दोन झाडं तरी ऑक्सिजनचे आपल्याला दोन झाडं लागतात. आपल्याला जगायपुरते आपले स्वतःचे दोन झाडं तरी असावा. त्या आपल्या माणसाने आपलं सर्वांनी एक एक दोन दोन झाडं त्या ठिकाणी आपल्या जगण्यास आपल्या स्वतःसाठी तरी लावा. माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी आभार मानले. आज येथे आम्ही केला गेला या प्रसंगी इथे आमच्या आयुक्त भालसिंग साहेब आणि माझे बँकेचे चेअरमन अजयजी मुत्ता हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते. हे आजकाल हे निसर्गाचं जे देणं आहे ते आपण दिवसेंदिवस ऱ्हास करत चाललो. त्याचं संवर्धन करणे आपलं सगळ्याचंच काम आहे. पण ही कुणीही ते करत नाही. फक्त बोलतात की असं करायला पाहिजे पण कुणी करत नाही. त्याची कुणी करत नाही पण त्याची सुरुवात आपल्यापासून करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही इथे वृक्षारोपणाचा मोठा आणि भरीव कार्यक्रम आज इथे करण्यात आलेला आहे. हे संकल्पना करत असताना झाड लावायचं पण ते झाड जगवायचं 100% हे हा हेतू आमचा आहे. नंतर चंपगिरी करता लोक 100 दिवशी झाडं लावतात पण नंतर 6 महिन्यानंतर त्यात एकही झाड त्या ठिकाणी जिवंत राहत नाही. पण असं या एरियात होणार नाही म्हणजे चारी नगर चौकाचं तिथं ध्यान असणार आहे आणि या परिस्थितीत नागरिकसुद्धा जागरूक आहेत की सुद्धा या झाड कसं जगेल आणि कसं मोठं होईल. तर याचा फायदा या परिस्थितीत नागरिकांनाच पुढं चालून होणार आहे. हे झाड ऑक्सिजन देत नाही. जीवनदायी जीवन देणारे हे झाड आहे. त्या झाडाचं जर तुम्ही संगोपन केलं तरच हा फायदा भविष्यात तुमच्या कॉलनीला आणि तुम्हाला सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.